गंगापूर आणि दाणा धरणातील पाणी कमी झाल्यामुळे कधी नव्हे ते गोदावरी पात्र कोरडं पडलंय कोरड्या पडलेल्या पात्रातील मंदिरांची संस्कृती समोर येते नाशिक जिल्ह्यातील चांदोरी या गावाजवळ हेमाळपंथी मंदिरांची श्रृंखला आढळली त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी नाशिक जिल्ह्यात पहिल्या गोदावरी पात्र आपल्याला रिकाम केलं दिसत आहे आणि मंदिरांची आज या ठिकाणी आपल्याला दृश्य दिसत आहेत आपण बघू शकतोय नाशिक शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या गोदापात्रामध्ये या मंदिरांची ही शृंखला दिसते आहे एकूण सात मंदिरं या गोदापात्रेमधली आता समोर आलेली आहेत आणि या सर्व मंदिरांमध्ये वेगवेगळी मंदिरं आहेत ज्यामध्ये काही मोगलकालीन आहेत काही पेशवेकालीन आहेत आणि त्याचबरोबर काहीचं जे स्ट्रक्चर आहे ते पूर्णपणे पेशवेकालीन हेमाडपंथी मंदिरांप्रमाणे दिसतंय एक मंदिर आपल्याला जे सगळ्यात शेवटी दिसतंय ते हेमाडपंथी मंदिर आहे आणि बाकीची जी मंदिरं आहेत ही मोगलकालीन दिसत आहेत ही जी दगडं आहेत ही दगड हे आपल्याला सांगतायत की कि ही किती जीर्ण झाली आहेत आणि त्या जीर्ण दगडांवरून हे जाणवत आहे की अनेक वर्षांपासून म्हणजे पाचशे ते सातशे वर्षांपासूनची ही मंदिरं असावीत संपूर्ण घाट आपण बघू शकतोय की किती मोठे मोठे घाट हे त्या काळात असावेत इतके मोठे घाट आज आपल्याला त्यावेळेची संपत्ती ही दाखवून देत आहेत जवळजवळ हे चारशे पाचशे वर्षापूर्वींचे घाट असावेत मात्र त्यानंतर ज्यावेळेस गोदावरीचं पाणी या ठिकाणी आलं आणि नांदुरमाध्य मादे, नांदुरमाध्यमेश्वर धरण झालं त्यावेळेस या नदीचा प्रवाह हा सगळा बदलला आणि त्या पाण्यामध्ये ही सर्व मंदिरं गेलीत पूर्वी हा घाट अस या गावाचा हा घाट असेल आणि त्याचबरोबर या घाटावरून ही सर्व लोक या ठिकाणी नदीचा वापर करत असतील मात्र ही संपूर्ण घाट जे आहे ते या पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे एक मोठा ऐतिहासिक ठेवा जो होता तो पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेला होता आणि या दुष्काळामुळे हा सर्व ऐतिहासिक ठेवा आज नाशिककरांना पाहायला मिळतोय अनेक भाविक या ठिकाणी हे हा ठेवा बघण्यासाठी गर्दी करतायत अनेक भाविक या ठिकाणी मंदिरात येऊन या ठिकाणी पूजा झालेली आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये एक नवीन तीर्थक्षेत्र आज समोर आलंय व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश सह योगेश खरे झी मीडिया नाशिक चोवीस तास रहा एक पाऊल पुढे